नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो होळी फाल्गुन पौर्णिमा ते फाल्गुन पंचमी अशी साजरी केली जाते या उत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होलिका दहन किंवा होळी पेटविणे होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम मनातील दुःख विनाशी विचार आणि साऱ्या वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी होलिका दहन केले जाते होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय वाईटावर चांगलेपणाचा विजय मित्रांनो होळीच्या दिवशी सगळे वातावरण खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असते होळीच्या दिवशी लोक एकत्र येतात आपले रुसवे फुगवे विसरून जातात चला तर मग जाणून घेऊया होलिका दहनाचा मुहूर्त पूजाविधी होळीचे सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आणि आयुर्वेदानुसार होळीचे लाभ मित्रांनो संपूर्ण भारतात या सणाला होलिका दहन केले जाते मात्र प्रत्येक प्रांतातील होलिकेची रचना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी बारा वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केले जाते मित्रांनो यावर्षी होलिका दहन गुरुवारी सतरा मार्च रोजी आहे होलिका दहनाची वेळ रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपासून ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत असे मात्र या काळात भद्राची सावली असल्यामुळे ज्यांना भद्रानंतर होलिका दहन करायचे असेल तर त्यांच्यासाठी मुहूर्त रात्री उशिरा एक वाजून बारा मिनिटांपासून ते अठरा मार्च रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो होलिका दहन करण्यापूर्वी शुभ मुहूर्तावर होळीचे पूजन करावे होळीची पूजा संध्याकाळी अंधार पडल्यावर केली जाते ज्या ठिकाणी होळी मांडायची आहे स्वच्छ करून घ्यावी सर्वप्रथम मध्यभागी एरंड माड पोफळी अथवा ऊस उभा करावा नंतर त्याच्या भोवती गोवऱ्या व लाकडे रचून तिला शंकूसारखा आकार देण्यात यावा रचलेल्या होळीच्या बाजूंनी छानशी रांगोळी काढावी होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी होळीला फुलांचा हार घालावा पूजेनंतर पाण्याने अर्घ द्यावे एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ हळद मूग बत्तासे गुलाल इत्यादी गोष्टींची आहुती द्यावी श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळ अर्पण करावा नारळाला धर्मग्रंथांमध्ये असे म्हणतात फळाच्या स्वरूपामध्ये नारळाला होळीमध्ये अर्पण केले जाते होळीसमोर अर्पण करून याचा प्रसाद सगळ्यांना वाटला जातो मित्रांनो या काळात गव्हाच्या पिकाची कापणी करण्यास सुरुवात होते त्यामुळे देवाचे मनापासून आभार व्यक्त करण्याच्या उद्देशाने ओंबी किंवा नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी शेतकरी लोक प्रार्थना करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची देखील प्रथा आहे या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते मित्रांनो अग्नी आणि इंद्र यांना वसंत पौर्णिमेचे देवता मानले गेले आहे त्यामुळे गौऱ्या अग्निआभूषणाचे प्रतीक म्हणून अर्पित केल्या जातात होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवून त्याचा होळीला नैवेद्य दाखवला जातो होळी पेटवण्यासाठी विस्तव वाजत गाजत आणला जातो होली काय नम हा मंत्र म्हणून होळी पेटवावी होळीची प्रार्थना करावी होळी पेटल्यावर होळीला तीन किंवा पाच प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा मित्रांनो होळी पेटवताना होळी रे होळी पूर्णाची पोळी अशी घोषणाबाजी देखील केली जाते होळीची सुवासिनी स्त्रिया हळद कुंकू वाहून पूजा करतात तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन हळूहळू पाणी सोडून होळीला तीन किंवा पाच प्रदक्षिणा मारल्या जातात व होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो लहान मुले डफ डमरू डोल वाजून होळीच्या सणाचा आनंद लुटतात मित्रांनो यानंतर तिथे जमलेल्या सगळ्यांना होळीत अर्पण केलेल्या नारळ कोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो मित्रांनो होळीमध्ये कापूरही टाकावा यामुळे कापूरच्या धुराने वातावरणातील पवित्रता वाढते होळीची पूजा केल्याने घरात सुखशांती तसेच पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे मित्रांनो होळीची पूजा केल्याने धनधान्याची कधीच कमतरता जाणवत नाही असा आहे होळी पूजनाचा विधी वाईट आचार विचारांना तिलांजनी देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करणे हाच होळी साजरी करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा मित्रांनो दुसऱ्या दिवशी होळी दूध व पाणी शिंपडून विजवावी होळीची राख अंगाला लावून मग आंघोळ करावी यामुळे मानसिक चिंता नष्ट होऊन मनस्वास्थ्य लाभते मित्रांनो होलिकेची पूजा केल्यानंतर तिथे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वीसुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे मित्रांनो होळीची गरम राख घरात समृद्धी आणते असे मानले जाते होळीची राख घरात चारही बाजूंना आणि दारावर टाकावी यामुळे नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाहीत घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते मित्रांनो होळीच्या औषधी धुरामुळे थंडीच्या दिवसात शरीरात साठलेला कफदोष कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो होलिका दहनसोबत मनुष्याच्या मनातील वाईट विचारांचेही दहन होते होळी आपल्याला शिकवते की अंधाऱ्या समयी टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्यकिरणांची वाट पाहायची असते होळी आपले दोष व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची एक सुसंधीच आहे मित्रांनो फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा पाच दिवस चालणारा हा होळीचा सण होलिका दहन धुळवड आणि रंगपंचमी असा खेळला जातो आपल्या आयुष्यात किंवा वर्षभरात येणारे दुःख अशांती उदासीनता या गोष्टींना विसरून सुख समाधान शांती समृद्धी आणि आनंद या गोष्टींना आमंत्रण देण्याचा दिवस म्हणजे रंगपंचमी होय रंगपंचमी ही आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंग घेऊन येते म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होळी धूळवळ व रंगपंचमी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे मित्रांनो आपणही यावर्षी होळीच्या अग्नीमध्ये निराशा दुःख दारिद्र्य आळस दहन करू आणि सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना करूया धन्यवाद मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू